राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात वेगवेगळ्या पक्षातून निवडणुका लढवण्याचीही उदाहरणं आहेत. 2024 विधानसभेत तर एक अनोखा योगायोग समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आलेले रोहित पाटील यांच्या संदर्भातला हा योगायोग आहे. वयाच्या अवघ्या 25 वर्षीच महाराष्ट्र विधानसभेत दमदार एंट्री करणाऱ्या रोहित आर आर पाटील यांनी रविवारी विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. मी नवमहाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून मी रोहित सुमन आर आर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यावेळी सभागृहात आणि बाहेरही टीव्हीवर ज्यांनी ही दृश्य बघितली या सर्वांना दिवंगत आर आर पाटील यांची आठवण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर रोहित पाटील यांनी शरद पवारांची साथ दिली. त्यानंतर रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. शरद पवारांनीही रोहित पाटील यांच्यावर मुख्य प्रतोद पदाची जबाबदारीही टाकली आहे. रोहित पाटील हे महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाचे सर्वात तरुण मुख्य प्रतोद म्हणून आता काम करणार आहेत. 8 डिसेंबर 2024 रोजी रोहित पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. 10 वर्षांपूर्वीच म्हणजेच 8 डिसेंबर 2014 नंतर आर आर पाटील यांनी नागपूर अधिवेशनात अनुपस्थित राहण्याबद्दल विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. त्यात आबांनी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना 8 डिसेंबरपासून अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही, त्यामुळं गैरहजर राहण्याबाबत परवानगीही मागितली होती. दुर्दैवानं त्यानंतर आर आर पाटील हे विधिमंडळात कधी दिसलेच नाहीत. आता 10 वर्षांनी 8 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या चिरंजीवानं आमदारकीची शपथ घेतली आहे. पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्यानंतर रोहित पाटील भावूक झाल्याचं दिसलं. तर रोहित पाटलांना विधिमंडळात पाहून अनेकांना आर आर आबांची आठवण झाली. ज्या दिवशी वडिलांनी विधिमंडळ सोडलं बरोबर 10 वर्षांनी चिरंजीवानं विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. हा अनोखा योगायोग म्हणावा की नियतीचा खेळ. साक्षी कंचे, न्यूज सेट, महाराष्ट्र.